नमस्कार, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका ब्लॉगमध्ये। आज मी मुलींना घेऊन बाहेर आलेली आहे, म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबतही शेअर करावा। हा ब्लॉग मस्त इंटरेस्टिंग असा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल किंवा माझा हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा पाहत असाल किंवा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। सोबतच असलेलं बेल आयकॉनही क्लिक करा, यामुळे काय होईल की जेव्हा मी माझे व्हिडिओज आणि नवनवीन रेसिपीज अपलोड करते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील। इथं आल्या आल्याच मस्त सानूला सुपरमॅन भेटलेला आहे, ती प्रचंड खुश झालेली आहे। आणि इकडे सानूला भेटला आहे बाल गणेशा। दीदी समोर बघा, मुलींसोबत खेळण्याचा मोह मलाही आवरला नाही। मस्त इथं वराच्या पारंब्याला झोकं घेतले, खूप छान वाटलं, लहानपणीची आठवण झाली। इथं थोडंसं खेळून झाल्यावर आता आम्ही पुढे चाललेलो आहोत। छान गुहेसारखं असं त्यांनी बनवलेलं आहे, मस्त आहे। असं मुलांना थोडंसं बाहेर खेळायला आणलं की स्पेशली सानूला बाहेर खेळायला आणावंच लागतं आम्हाला, कारण ती आता खूप खेळकर झालेली आहे आणि तिलाही जरा बरं वाटतं।
आता इथं एक एक करून आपण बघूया जगातली सात आश्चर्य. इथं आहे सात आश्चर्यांपैकीच एक म्हणजे ताजमहल. स्थळ भारत आग्रा. ताजमहालाची बाह्य सजावट ही मुघल वास्तुशिल्पकलेचा एक सर्वोत्तम नमुना आहे. ताजमहाल मुघल साम्राज्याच्या भरभराटीचा परमोच्च काळ सुरू असताना 1631 मध्ये बादशाह शहाजान यांनी त्यांची तिसरी पत्नी बेगम मुमताज महल यांच्या मृत्यूपश्चात तिच्या स्मरणार्थ हे स्मारक बांधले. इथं त्याची छान अशी प्रतिकृती बनवलेली आहे. यानंतर इथं आहे जगातल्या सात आश्चर्यांपैकीच एक असलेलं लिबर्टी आयलँड. स्थळ न्यूयॉर्क अमेरिका. न्यूयॉर्क येथील लिबर्टी आयलँड येथे स्वातंत्र्य देवीचा हा भव्य दिव्य असा पुतळा इथे उभा आहे. हा पुतळा अमेरिकेच्या स्वातंत्र्याचे प्रतिनिधित्व करतो. यानंतर इथं आहे सात आश्चर्यांपैकीच एक असलेले ग्रेट पिरामिड. स्थळ गाझा इजिप्त. 3800 वर्षापेक्षा जास्त प्राचीन असे हे पिरामिड्स आहेत. चौथ्या इजिप्शियन घराण्यातील राजा फारो खूप यांच्या थडग्यासाठी हे पिरामिड चुनखडीच्या दगडाने बांधलेले आहेत. इथं मस्त अशी ग्रेट पिरामिडची प्रतिकृती बनवलेली आहे. सानू अगदी छान चढत चढत अगदी वरती जाऊन मस्त बसली होती. यानंतर इथं आहे जगातल्या सात आश्चर्यांपैकीच एक असलेलं कोलोसियम. स्थळ रोम इटली. अंडाकृती असं हे खुलं प्रेक्षागृह आहे. हे कोलोसियम इटालियन रोम शहराच्या मध्यभागी वसलेले आहे. हे रोमन साम्राज्यामध्ये बांधले गेलेले सर्वात मोठे खुले प्रेक्षागृह आहे. इथं मस्त अशी याची प्रतिकृती बनवलेली आहे. यानंतर इथे आहे पिसाचा झुकता मनोरा. स्थळ पिसा इटली. बांधकामाचा कालावधी होता याचा 1173 ते 1198. कॅथेड्रलचा स्वतंत्रपणे उभा घंटा मनोरा आहे हा. याची इथं छान अशी प्रतिकृती बनवलेली आहे. यानंतर इथं आहे सात आश्चर्यांपैकीच एक असलेलं युनेस्को जागतिक वारसा स्थळ ज्याला स्टोन हँज असं देखील म्हटलं जातं. स्थळ विल्डशायर इंग्लंड. स्टोन हँज हे उभ्या प्रचंड शिळांची एक वर्तुळाकृती आहे. स्टोन हँज हे इंग्लंडच्या राजघराण्याच्या मालकीचे असून इंग्लिश हेरिटेजद्वारे त्याची देखभाल केली जाते. यानंतर इथं आहे जगातल्या सात आश्चर्यांपैकीच एक असलेलं म्हणजे आयफेल टॉवर. स्थळ पॅरिस फ्रान्स. 1889 ते 1930 या कालावधीतील सर्वात उंच असा हा टॉवर आहे. हा टॉवर फ्रान्सची जागतिक सांस्कृतिक खून आहे. हा टॉवर पॅरिसमधील सर्वात उंच इमारत आहे आणि जगातील सर्वाधिक भेट दिले जाणारे स्मारक आहे. इथे मस्त आणि खूपच देखणी अशी याची प्रतिकृती बनवलेली आहे. मुली अगदी छान खेळत होत्या इथं. आज मुलींना अशा पद्धतीनं इथं सेवन वंडर्स पार्कमध्ये घेऊन आले होते. दोघी खूप खुश झाल्या, मस्त खेळत होत्या. घरापासून अगदी जवळच ही बाग आहे, खूप सुंदर आहे. बऱ्याचदा मी मुलींना इथं खेळायला घेऊन येते. म्हटलं आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करूया. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान छान व्हिडिओज आणि नवनवीन रेसिपीजसाठी आपलं चॅनल वैशाली बागर्स किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. बाय बाय.